शिष्योत्तम म्हणून आपणा सर्वांसमोर सादर झालेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे, आपण सर्वांना संबोधित करावं। सगळे जरा शांत शांत राहा, कृपया शांतता राखा, कृपया शांतता। सगळ्यांना एक विनंती आहे माझी, आज आनंदिगे साहेबांची आपल्या पुण्यतिथी आहे, त्यामुळे हे बुके सत्कार बिलकुल आज कोणी मला देऊ नका। आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतोय आणि तुम्ही सगळे धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या समाधीस्थळावर आलेला आहात, शक्तीस्थळावर आलेला आहात आणि त्यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा इथून ऊर्जा घेऊन जाणार आहात, त्यामुळे आपण सगळ्यांनी थोडी शांतता बाळगा। सत्कार बुके वगैरे सगळं बाजूला ठेवा, आपण नेहमी सत्कार बुके घेतो, आज बिलकुल आपल्या दिगे साहेबांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे एवढं पत्ते पाळा ही विनंती। धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। खरं म्हणजे आज 22 वर्ष दिगे साहेब आपल्यातून गेले असं मी म्हणणार नाही, परंतु आज 22 वर्ष झाली पण एकही दिवस, एकही मिनिट, एकही क्षण त्यांच्या आठवणीशिवाय आपला कुणाचाही जात नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि कटू सत्य आहे। दिगे साहेबांनी या ठाण्यासाठी, जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिगे साहेबांचं आहे ते मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात। आज त्यांचं जे काय कार्य होतं, काम होतं, ज्यांनी दाखवलेली दिशा, दाखवलेला मार्ग, वाट आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, आपण सगळेजण साक्षीदार आहात की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगायचं आणि दिगे साहेबांनी आणि या ठाण्याने ते काम फत्ते करायचं। एक समीकरण ठाणे आणि शिवसेना आणि बाळासाहेब हे ठरलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याच आशीर्वादाने आज एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला हा तुमचा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला याच्या मागे दिगे साहेबांचे आशीर्वाद आहे, त्यांची प्रेरणा आहे, त्यांचं योगदान आहे। बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि या राज्यामध्ये बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतोय। खरं म्हणजे गेल्या वर्षभराचा आपण जर आढावा घेतला, राज्य सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत हे जर आपण पाहिले तर एकही निर्णय कुणाच्या तरी वैयक्तिक लाभाचा, हिताचा आम्ही घेतला नाही। जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिला भगिनींसाठी,
विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी हे निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलंय। मुद्दाम आपल्याला मी सांगेन की शासन आपल्या दारी अतिशय लोकप्रिय झालेला हा कार्यक्रम आपले सरकार राबवत आहे, नाहीतर पूर्वी सरकारी कामाला सरकारी काम आणि सामान्य थांब ही जी काही लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली होती ती पूर्णपणे नष्ट करण्याचं आम्ही काम करतोय। ज्या योजना सरकारच्या जे निर्णय सरकारचे ते सर्वसामान्यपर्यंत एका छताखाली देण्याचा आम्ही निर्णय घेतला, एक वेगळं समाधान मिळतंय आणि लाभ घेऊन जाताना देखील आपण पाहतोय। आज या ठिकाणी ॲम्ब्युलन्सचं वाटप होतंय, अशाच गाड्या असे ट्रॅक्टर असे शेतकऱ्यांचे पॉवर टिलर कंबाईन हार्वेस्टर महिला भगिनींच्या बचत गटाला चेक कितीतरी योजना लाभार्थी घेऊन जात आहेत, कामगारांसाठी योजना, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। खऱ्या अर्थाने याच्या मागे जी प्रेरणा आहे ही धर्मवीर आनंदिगे साहेब बाळासाहेबांची, त्यांच्या विचारांची प्रेरणा आहे। खरं म्हणजे स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून देव आणि देश आणि धर्मासाठी जो काम करतो त्याचा मृत्यू कधी होत नाही, तो अमर असतो। आणि मी एवढंच आपल्याला सांगतो, एक आनंद सिनेमातला एक संवाद मला आठवतोय, आनंद कभी मरता नहीं आनंद कभी मरा नहीं करते, आणि म्हणून दिगे साहेब हे अमर आहेत, त्या आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं जे काही सुरू आहे हे आपण पाहतोय अनुभवतोय, त्याच्या मागे त्यांची प्रेरणा ऊर्जा आशीर्वाद आहे। हे रुग्णवाहिकांचं काम आज कोणी सुरुवात केली? धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी। रुग्णवाहिका देण्याचं, 31 डिसेंबरला रक्तदान शिबिर करण्याचं, आरोग्य शिबिर करण्याचं, हे सगळे कार्यक्रम जे खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जिथे डॉक्टर पोहोचत नाही त्या डॉक्टरांना घेऊन जाण्याचं काम दिगे साहेबांनी केलं, आणि मला या ठिकाणी समाधान वाटतंय की आपलं बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष दिगे साहेबांची जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेप्रमाणे आपण पुढे नेतोय। आणि मला वाटतं यापूर्वी देखील मंगेश आपण किती ॲम्ब्युलन्स वाटल्या, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या तर्फे आणि वैद्यकीय कक्षातर्फे 250 रुग्णवाहिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण वाटल्या। कोविडमध्ये तर 500 कॉन्सन्ट्रेटर वाटले, मला माहित आहे जे जे आवश्यक आहे ते आपण केलं। आणि ॲम्ब्युलन्सचं काम आहे ग्रामीण भागात शहरी भागात कुठेही कुणाचाही जीव वाचवायचा असेल तर त्याला रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे। मला आठवतंय बाळासाहेबांच्या संकल्पनेतून ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली आणि एकदा तर खुद्द बिग बी आपले अमिताभ बच्चन यांना जेव्हा ॲम्ब्युलन्सची गरज लावली तेव्हा आपली शिवसेनेची ॲम्ब्युलन्सच त्यांच्या सेवेला धावून गेली, हा इतिहास आहे। आणि म्हणून आनंद आश्रमामध्ये आज लोक तेव्हा यायचे सकाळी 6 पासून गर्दी करायचे आणि काही लोक तर शेवटची गाडी पकडून यायचे आणि पहिली ट्रेन पकडून जायचे, याचे साक्षीदार आपण सगळे आहोत आणि आज देखील दिगे साहेबांच्या आशीर्वादाने मंत्रालयात देखील अशीच गर्दी असते, लोक येतात, वर्षावर येतात, मंत्रालयात येतात, ठाण्यात येतात, सगळीकडे येतात।
त्यांना एक विश्वास आहे की बाबा आपण आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला मदत होईल आणि त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपली टीम काम करत असते। फक्त एवढंच आहे, 100% काही काम सगळ्यांची होतात असा दावा कोणीच करू शकत नाही, परंतु आलेल्या माणसाला समजून घेणं, ऐकून घेणं, त्याच्या मदतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हे काम आपलं आपण केलं तरी त्याला समाधान मिळतं। आज मुख्यमंत्री सहायता निधीमधून 100 कोटी, आज फक्त एका वर्षभरामध्ये 100 कोटी रुपयाचा टप्पा आपण पार केला। मागच्या 2.5 वर्षामध्ये सरकार जेव्हा आपलं नव्हतं, मला वाटतं किती होते, 2 ते 2.5 कोटी रुपयांची वाटप झालं होतं। मला कोणीही रस्त्यात भेटतो, गाडीत भेटतो, ऑफिसमध्ये भेटतो, कार्यालयात भेटतो, कुठेही भेटतो, मुख्यमंत्री सहायता निधीचं सांगितल्यानंतर मी एकही क्षण माझा पेन थांबत नाही, लगेच सही होते आणि त्या माणसाला मदत होते, त्याचा जीव वाचतो, त्याला शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आपण अनेक निर्णय घेतोय। दिघे साहेबांच्या पुण्याईमुळे मी सगळ्या सरकारच्या योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही, त्याला फार वेळ लागेल, परंतु सर्वसामान्य माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी जे जे काही करायला लागेल, जे जे काही निर्णय घ्यावे लागतील ते या ठिकाणी आपण घेतोय। दिघे साहेबांच्या नावाने आपण मोठं 600-700 बेडचं कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन केलंय। मोहन भागवत साहेब आले होते, त्याची आवश्यकता आहे, टाटा बरोबर आपण सोबत टाटाला घेतलंय, टाटावर असलेला प्रचंड लोड आपल्याला माहित आहे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब कॅन्सर हॉस्पिटल आपल्या ठाण्यामध्ये 600-700 बेडचं होत आहे, त्याचं काम सुरू झालंय। आज आपण अनेक योजना दिघे साहेबांच्या नावाच्या सुरू केल्या, इकडे सुहास कांदे आहेत, मनमाड मधली त्या 78 खेड्यांसाठी आपण 400 कोटीची पाणी पुरवठा योजना आनंद दिघे साहेबांच्या नावाची करतोय। धर्मवीर आनंद दिघे जनकल्याण उपक्रम आपण सुरू केला, शासकीय योजना ज्या आहेत त्या योजना आपण सुरू केल्या। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दिघे साहेबांनी जे काही इथे काम केलं, त्यांच्याकडे आलेला अडला नडला माणूस त्याला दिघे साहेबांकडून मदत व्हायची, मग तो कुणाच्या शिफारशीने आला असेल किंवा वैयक्तिक आला असेल, कुठल्याही ठिकाणचा राज्यभरातला देशभरातला माणूस कुठूनही यायचा आणि दिघे साहेबांकडे काम करून जायचा आणि हे सगळी जी वस्तुस्थिती आहे आज आपण सगळी पाहत आहे, त्यांच्या प्रेरणेमुळे ऊर्जेमुळे या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळालेली आहे। या संधीचं सोनं करणं हे जेवढं काही करता येईल तेवढं आपल्याकडून केलं जाईल हीच या ठिकाणी मी खात्री देतो। खरं म्हणजे लहान मुलांच्या हृदयावरच्या शस्त्रक्रिया फार महागड्या असतात, हृदयाच्या उद्या 200 मुलांच्या ज्युपिटर हॉस्पिटलला विनामूल्य शस्त्रक्रिया आहे, हृदयाला जे छिद्र असतं परवडत नाही, किती खर्च येतो, 3 ते 4 लाख रुपये एका शस्त्रक्रियेला येतो, कोण कसं काय करणार, पूर्णपणे मोफत ते आपण करतो। किती आतापर्यंत केले, आतापर्यंत 6 वर्षामध्ये 5,000 लहान मुलांच्या 5,000 लहान मुलांच्या हृदयावर आपण शस्त्रक्रिया केल्या आणि म्हणून एकच आहे हे सगळं किती केलं तरी कमी आहे, कारण शेवटी सर्वसामान्य माणसाला जेवढं काही आपण योजनांच्या माध्यमातून, निर्णयांच्या माध्यमातून, लाभाच्या माध्यमातून जेवढं देऊ तेवढं शेवटी आपल्याला सरकार म्हणून आपण हे करतो। आणि आज आपण पाहतोय की दिघे साहेबांच्याकडे आलेला माणूस
समस्या घेऊन त्यामध्ये सगळे थर होते जाताना त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून दिगे साहेबांना समाधान वाटायचं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अशा प्रकारची कार्यपद्धती दिगे साहेबांची होती ती आपण सगळे मिळून पुढे नेऊया एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आजच्या ॲम्ब्युलन्स आपल्या कशातून देतो आपण महाराष्ट्रातील 25 ठिकाणी आणि 25 ठिकाणी आपण डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन शिवसेनेच्या वतीने आज आणखी 25 रुग्णवाहिका ज्या आहेत त्या देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. एक महिन्याने आणखी ज्यांनी नोंदी केली आहेत आवश्यकता आहेत त्यांनाही 25 आणखी ॲम्ब्युलन्स मिळतील आणि हा कार्यक्रम असाच सुरू राहील. जिकडे जिकडे आवश्यकता आहे तिकडे तिकडे महाराष्ट्रभर हा उपक्रम जो आहे हा थांबणार नाही हा सुरू राहील एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो. त्यांचे आशीर्वाद त्यांची प्रेरणा ऊर्जा अशीच कायम आपल्या सगळ्यांना मिळत राहो एवढेच अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.